जे पदोन्नतीचा जो काही निर्णय परवा राज्य सरकारने घेतलेला होता त्याबद्दलचं अनेकदा नितीन राऊतांनी त्या दिलेल्या निर्णयाचा विरोध केलेला होता। जी काही माहिती होती त्यांनी मला आज दिली। संबंधित निर्णय हा कॅबिनेटमधला नाही, ज्या समितीचे अध्यक्ष अजितदादा आहेत त्या समितीचाच आणि त्याच्यातही पण स्वतः आहे, पण आमचा कुठलाही विचार त्याच्यात घेतला गेलेला नाही आणि हा निर्णय परस्पर दिला गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून आज माननीय हायकोर्टात ते प्रकरण आहे। मी विधानसभा अध्यक्ष असताना ऑलरेडी घोगरे वर्सेस आरक्षणाचं जे काही एक प्रकरण हायकोर्टाने सुप्रीम कोर्टात चाललेलं होतं त्याच्याबद्दलची एक मीटिंग मी लावलेली होती आणि त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की माननीय सुप्रीम कोर्टाने देशातल्या अनेक राज्याच्या अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकरणाला क्लब केलं आणि अजूनही ते माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। पण अनेक राज्यांनी या प्रमोशनच्या पॉलिसीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून जे काही प्रमोशन होते ते तसे करत राहायचे आणि म्हणजेच प्रमोशन पण होतील आणि त्या जागा रिक्त राहतात, त्या जागा पण रिक्त राहणार नाही आणि त्या भरल्या जातील अशा पद्धतीच्या कारवाया अनेक राज्यात केल्या। उदाहरणार्थ मी राजस्थानचं उदाहरण आपल्याला देईल आणि अनेक राज्य आहेत। आणि म्हणून आम्ही विधानसभा अध्यक्ष असताना मी तसाच एक निर्णय दिलेला होता की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून राज्यामध्ये प्रमोशन सुरू करावं अशा सूचना आम्ही दिलेल्या होत्या। पण जे काही निर्णय आलेला आहे त्याचा आज माननीय हायकोर्टामध्ये त्याचं हेरिंग आहे। आज 3 वाजता राज्यातील OBC NTVGNT शेड्यूल कास्ट आणि आदिवासी सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर मी स्वतः मीटिंग घेतो आहे आणि त्यांचंही मत जाणून घेऊन आम्ही सरकारच्या समोर ही भूमिका मांडणार आहोत। काँग्रेसची भूमिका काय आहे, जो राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे की कसं आहे की देशातल्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळा कायदा आणि आपल्या महाराष्ट्रात वेगळा कायदा असा होऊ शकत नाही। आणि खरं तर आपण शाहू महाराजांनी आरक्षणाचं जे ढाल कवच मागास लोकांना दिलेलं आहे त्याच महाराष्ट्रातले आपण आहोत आणि आरक्षणाचा विरोध होता कामा नये याचं भूमिका ही काँग्रेसची नेहमी राहिलेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्या कायदेशीर बाजू तपासून निर्णय घ्यावा अशी भूमिका ही काँग्रेसची आहे आणि ती स्पष्ट आहे। नितीन राऊतांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? मी सांगितलं ना नितीन राऊत मंत्री आहेत पण त्यांनी त्याच्यातली भूमिका जी मांडलेली आहे त्याचं मी अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष असताना मी जी भूमिका मांडलेली आहे त्याच भूमिकेचं त्यांचंही मत आहे, त्याच्यामुळे वेगळं काय मत राहू शकतात। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की देश हे काही महाराष्ट्रातच नाही आहे तर देशातल्या अनेक राज्यामध्ये या आरक्षण या पदोन्नतीच्या बाबतचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्याचे पदोन्नतीच्या प्रकरणामध्ये क्लब करून निर्णय द्यायला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। आणि म्हणून आम्ही त्यावेळेसही मी विधानसभेचा अध्यक्ष असताना आम्ही निर्णय तोच दिलेला होता की माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून हे सगळे प्रमोशन जे थांबलेले आहेत हे कंटिन्यू करावे आणि जो निर्णय येईल त्या निर्णयाप्रमाणे नंतर कारवाई करावी ही भूमिका आम्ही त्या काळात मांडलेली होती। त्याच भूमिकेला घेऊन आम्ही सरकारच्या पुढे जाणार हे आजच आम्ही 3 वाजता राज्यातल्या सगळ्या OBC संघटना NTVGNT संघटना सेडुलकाच्या संघटना आदिवासी संघटना यांच्याशी सगळ्याशी चर्चा आज होत आहे। आमची 3 वाजता त्यांच्यासोबत मीटिंग आहे आणि ही मीटिंग घेऊनच त्या पद्धतीचं निर्णय आजच आम्ही जाहीर करू। दुसरा प्रश्न, काल एक माहिती आली डोळ्याबाहेर आली की राजकुमार 12 आमदारांची नावांची यादी आहे की नाही अशा प्रकारची आरटीआयमध्ये माहिती आली होती, आज त्यांच्या कार्यालयाकडून कळतंय की ही यादी आमच्याकडे आहे, कसं बघताय?
मी जे माहिती देणारे जे अधिकारी होते माननीय राज्यपाल महोदयांच्या ऑफिसमधले चौधरी नावाचे, त्यांचं मी पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचलेलं आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या कार्यालयात पेंडिंग, माझ्या कार्यालयात ती यादी नाही. म्हणजे त्यांचं कार्यालय वेगळं आणि राज्यपालाचं कार्यालय वेगळं अशा पद्धतीचा त्यांनी इशारा इनडायरेक्टली त्याच्यामध्ये केलेला होता. आणि म्हणून ती राज्यपाल महोदयांनी दाबून ठेवलेली आहे असा त्याचा अर्थ होतो आहे. आणि म्हणून आज जो त्यांच्या कार्यालयातून जी काही माहिती आलेली आहे की आमच्याकडे यादी आहे, म्हणजे राज्यपाल महोदयांच्या ऑफिसमध्ये कसा प्रशासकीय ढिसाळपणा आहे हे या निमित्तानं निदर्शनास येत आहे. जयंत पाटील साहेबांनी एक गोप्यस्फोट काल केला की राज्यपाल महोदयांनी सांगितलं त्यांना की हे मी काही करणार नाही, मला वरचा आदेश आल्याशिवाय मी करणार नाही, या पद्धतीचं त्यांनी गोप्यस्फोट केलेला आहे जयंत पाटलांनी. हे सांगायचं तर माननीय राज्यपाल महोदयांनी सांगितलेलं आहे की मी जो निर्णय घेणार आहे ते वरचे लोक जे सांगतील त्याप्रमाणे मी करेन. याचा अर्थ की माननीय राज्यपाल महोदय आणि जे वारंवार आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमचा आरोप नाही, आता ती वस्तुस्थिती झाली की राज्यपाल भवन हे भाजपचं कार्यालय झालेलं आहे आणि हे वस्तुस्थिती आता पुढं आलेली आहे. तर लॉकडाऊन संदर्भामध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे? बघा, जी काही स्थिती असेल, पहिले जीव महत्त्वाचा आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान 12 बलुतेदारांचं झालेलं आहे. मग नाभी असेल असे अनेक लोक आहेत आणि या सगळ्यांना नियमात बसून यांचा व्यवसाय चालू ठेवला पाहिजे. अनेक व्यवसाय आपण मेडिकल स्टोअर असतील, किराणे दुकानदार दुकान असतील, जे अत्यावश्यक व्यवस्थेमध्ये तुम्ही ज्याची गिनती घेतली त्याप्रमाणे ही जे 12 बलुतेदार जे लोक आहेत ही सगळे सध्या ही सगळे अत्यावश्यक व्यवस्थेमध्ये येतात आणि मग त्यांनाही काही नियम लावून त्यांचे सगळे व्यवसाय चालू राहिले पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका आहे. त्या पद्धतीचं पत्र आजच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेलं आहे. असं आहे एक, बघा की मराठा आरक्षण असेल की धनगर आरक्षण असेल, हे भाजपने निर्माण केलेलं पिल्लू होतं. देवेंद्र फडणवीसाच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं 5 वर्ष ही दोन्ही आंदोलन त्यांनी तेवट ठेवली आणि मराठा आरक्षणामध्ये आपण पाहिलं असेल की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्याच्या 100 दिवसानंतर जे राज्याला अधिकार नसतानासुद्धा 100 दिवसानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा पारित करणं म्हणजे एक प्रकारे मराठा समाजाची दिशाभूल, त्याचप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांनाही फिरवत ठेवणं आणि गेले 5 वर्ष त्यांनी जे फिरवून ठेवलेले लोक होती त्यांच्यातलेच काही लोकांना आमदार बनवलं, काहींना खासदार बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून आता सामाजिक मतभेद महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम हा जो छुपा अजेंडा भाजपचा आहे तो समोर येतो आहे. पण महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला धनगर समाज असेल, महाराष्ट्रातला मराठा समाज असेल एवढा भोळा नाही की जे भाजपच्या या छुपा अजेंड्यामध्ये ते फसतील. काँग्रेसचा पण आक्षेप आहे. मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना त्या पुस्तकावर बॅन लावण्याची आम्ही भूमिका मांडलेली आहे. छत्रपतीच्या विरोधात एकही शब्द सहन करण्याचं काम काँग्रेस करणार नाही आणि ती स्पष्ट भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींना कळवलेली आहे. असं आहे की रश्मी शुक्लाचं प्रकरण तर आता मी स्वतः विधानसभेमध्ये तो विषय आम्ही आणणार आहे. आपण पाहिलं असेल की माझे कॉल रेकॉर्ड होतात आहेत याचा मुद्दा जेव्हा बाहेर आला आणि त्या दिवशीच आम्ही निर्णय केला की आता हे प्रशासकीय व्यवस्थेतलं नाही, विधानमंडळातल्या संयुक्त समितीकडे हे प्रकरण न्यायचं आणि मग ह्या प्रकरणाच्या या संयुक्त समितीच्या समोरच रश्मी शुक्लाने केलेलं जेवढं काही पाप हा शब्द नाही वापरणार पण अधिकाराचा गैरवापर जो केलेला आहे त्याचं विधिमंडळाच्या संयुक्त समितीच्या समोर हे सगळे प्रकरण जावं म्हणजे मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मग कोण कसे प्रकरण नाकारतात मग ते सगळं लक्षात येईल.